ล้วมาทำเรื่องพวกนี้ทำอะไรทำอาจารย์แล้วกูได้จารย์แล้วกูได้ไรเลยไรแล้วกายมันรู้สิดีบาปเลี้ยไรเลยบาปเลี้ยไรแล้วไอ้กัดปนนั่นไรแล้วกายดีว่ากายเลี้ยมาเยอะไรแล้วมาดีที่มันเสียแต่มาจะไอ้กัดเนี่ยบ้าแล้วบ้าไปก่อนแล้วบ้าไปก่อนเอวังแก่ไรแล้วไอ้กัดปนเนี่ยบังตัวพิธีกรแล้วบังดูสิ building อีกบุตรไอ้กายมนุษย์ไอ้ชีएक माणूस दिसत नाही तिथे आयला रस्त्यावर हा या लॉकडाऊनमुळे जे आयलं वाट लागली आहे सगळी पाच महिने झाले पाच महिन्यापासून घरामध्ये जे आयला एकदम कोंडून बसलो आहे हा की बायको पण माझी अशी ना मला सोडत पण नाही आयला आणि हे झाले माझे मित्र आयला अरे माझे मित्र ते आयला ते लोक पण असे आहेत ना एक मित्र येत नाही रे घरामध्ये यायला हा हाक मारली तरी कोणी बघत नाही माझ्याकडे आबाबा आला बा आला बा आला बा ए पक्या 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 ती यायला पक्या आई जायला तिकडे काय बघतो यायला काय भैरा विरा झाला काय हे जायला आवड नाही ओळखत काय माझा ए पक्या जायला गेला तो यायला कमाल आहे यायला हे लॉकडाऊन जेव्हापासून चालू झालं ना लॉकडाऊन आयला माणूस माणसाला ओळखत नाही बोल हा माणूस माणसाला विचारतो कोण आहे तू कोण तो कोण आहे आयला अरे काय दिवस आले बाबा या लॉकडाऊनने ना माणसाला माणसापासून एकदम लांब करून टाकले रे हा आयला ज्याला बघा अरे एक टाईम होता अरे मी असं खिडकीमध्ये उभा राहिलो ना की सगळे मित्र खालून हाक मारायचे जॉनराव कसा आहे बरा आहे काय जॉनराव आता तिच्या मायाला लांबून बघतात विचारत पण नाही सरळ निघून जातात काय दिवस आले माझ्यावर तिचे आयला हा अरे तुम्हाला सांगतो ना हे कोरोना हे काय तिच्या आयला बोलता पण येत नाही मला कोरोना हे कोरोना जेव्हापासून आलं आहे ना तिच्या आयला माणूस ना माणसाबरोबर हात मिळवायला पण घाबरतोय अरे मिठी पण नाही मारू शकत आपण हात नाही मिळवू शकत यायला पहिले कसे धावत यायचे पळत यायचे लोळायचे अंगावर पडायचे हा हा कोण आता काय यायला आता सगळे घाबरतात कोरोना हा मी तर बोलतो ना जर हे लोक एवढे गर्दीमध्ये रस्त्यावर फिरतात ना यांना काय त्याच्या यायला अक्कल लावायचं बक्कलच नाही हा हे लोक जे रस्त्यावर फिरतात ना यांना कुणी सांगितलं ना कोरोना दिसायला लागलाय तर त्याला बघायला पण सगळे गर्दी करतील काय वाईट दिवस आलेले घराच्या खिडकीमध्ये उभा राहून फक्त येणाऱ्या जाणाऱ्याला बघायचा मित्रांना हाक मारायची मित्रांनी बघितलं तर ठीक आहे रिस्पॉन्स दिला तर ठीक आहे नाही तर तिच्या आईला आपली किंमत कुत्र्यापेक्षा पण कमी झाली रे हां तिच्या बघ ना हां परवा तो बेमट्या आला होता बेमट्या परवा तो बेमट्या माझ्या दारावर आला होता मी बोलो ए बेमट्या यायला तुला काय रे डोकं बिकं दिलं का नाही हां तू काय असं काय फिरतो रे तो बोला काय झालं तुला कळत नाही काय यायला कोरोना आला आहे हा कोरोना इकडे तिकडे फिरतोय तुला मास्क लावून फिरायला काय होतं रे हा तो बोलला कशाला मास्क म्हणलं यायला झालं काय मी माझी बायको आणि मी आम्ही दोघं पण घरामध्ये मास्क लावून फिरतो माहिती आहे काय हा यायला आम्ही घरामध्ये मास्क लावून फिरतो तू रोडवर फिरताना मास्क आणायला होत रे हा यायला तुला कोरोना झाला तर काय यायला अख्ख्या एरियाला कोरोना होईल माहिती आहे काय तो बोलला काय बोलतो मला झालं तर अख्खा एरियाला येडाय का तिथे यायला तुला ते कळत नाही काय हा हा बाबा आला बा आला बा पक्या गेला तिथे यायला हा मी त्याला बोललो असं मास्क लावून फिरत जा कळलं काय हे बघ हे कोरोनापासून वाचत असेल ना कोरोनापासून तर मास्क लावायचं बाकी काय लावलं नाही तरी चालेल मास्क लावून रस्त्यावर फिरायचं असं फिरायचं नाही यायला दुसऱ्या दिवशी त्याला माहीत नाही कोणी मारला जाम मारला बेदम मारलं माझ्याकडे आला लोक अरे काय झालं रे वांग्या तू बोलतो अरे तू बोलला नुसता मास्क लावून फिरायचं हा म्हणून बरोबर बोललो कोरोना आहे मास्क लावून फिराय पाहिजे मग तू असं काय केलं अरे काय केलं का तू बोलला नुसता मास्क लावून फिरत जा कोणी काय करणार नाही कोरोना येणार नाही बरोबर आहे अरे काय येणार नाही अरे 10-15 लोक आले मला मारून गेली लोक अरे तुला 10-15 लोकांनी का मारला बोला तू बोलला मास्क लावून फिर मी मास्क लावला कपडे घातले नाही हा यायला तू नागरा फिरत जाय काय येडा येडा यायला चल मी चल आयला काय तुम्हाला सांगतो या दिवस जाम वाईट आले
जाम वाईट आले. अरे हा रोडवर असं फिरलं तर पोलीस लोक पण जाम मारतात. हा पोलीस लोक असे एवढं मारतात ना, एवढे मारतात ना, यायला मागे मोठमोठे कोरोना येतात. हा आता काय बोलू तुम्हाला बाबा, तुम्ही आमची माणसं म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही ऐकता तरी दिदी आयला. हा पक्या ऐकत नाही, पक्या 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 ए पक्या पक्या दिदी आयला. हा पक्या लय हराम यायला, हरामखोर माणूस आहे. अरे एक टाईम होता माझ्याकडे 10 रुपये 5 रुपये मागायचा. हा मला म्हणायचा ए दादा चाकण्याला पैसे दे ना, हे दादा मला क्वार्टर घ्यायचे पैसे दे ना. आज यायला स्वतः रोडवर फिरतोय मी, घरामध्ये बंद आहे, माझं ऐकत नाही, मला काही करू करत नाही, माझ्यासाठी काही सामान आणत नाही. आणि काय क्वार्टरची दुकानं पण बंद आहे, तर काय करायचं काय कळत नाही. तिथे आयला गल्लीमध्ये फक्त कुत्रे भुकत आहेत बघ, हे बघ आयला, हे बघ यांची चालू झाली अनाउन्समेंट. हा घराच्या बाहेर निघू नका. आता हे जे आयला यांना काय सांगणार, 5 महिने झाले घरातच बसलो आहे, घरातून काय बाहेर निघायचं. आयला बाहेर निघाले तर तुम्ही लोक उभे आहेत. हां दुकानात गेलो तर दुकानवाला उभा करत नाही. आयला अवस्था जाम वाईट झाली आहे. आयला हे कोरोनामुळे ना लोकांची वाट लागली आहे, वाट लागली आहे. आयला घरात या, सारखं हात धुवा, घरातनं बाहेर पडल्यावर परत हात धुवा, सॅनिटायझर लावा, घरात यायच्या आधी सॅनिटायझर लावा. हा इकडे जाताना सॅनिटायझर, तिकडे जाताना सॅनिटायझर, यायला हाताच्या रेषा पण मिटायला लागल्यात. अरे काय आयला, अरे ही लोक 5-5, 7-7 दिवस आंघोळ करत नव्हते, ते 10-10 मिनिटाने हात धुत आहेत. आयला काय बोलायचं, डेंजर अवस्था, एकदम परिस्थिती डेंजर झाली आहे. हा माणसाकडे पैसे नाही आहेत, हा खायला पैसे नाही आहेत, 1 रुपया खिशामध्ये नाही. आणि लाईटीचं बिल किती यायला, 10,000, हा 15,000. अरे 10,000-15,000 गरीब माणसाने तिथे यायला 15-20 वर्षात पण एवढी लाईट वापरली नसेल. महिन्याचं बिल, महिन्याचं बिल 15,000-10,000. हा यायला 15,000-20,000 त्यांनी आयुष्यमध्ये कधी एवढं बिल भरलं नसेल, त्याच्या जेव्हापासून तो घरामध्ये राहायला आला तेव्हापासून. काय बोलायचं बाबा, हे आपले भाजीवाले बरे, भाजीवाले बरे, बांबू खातात, दांडके खातात, तरी लपत छपत काही ना काही भाजी विकतात. बाबा देव त्यांचं कल्याण करो, त्यांच्यामुळे आम्ही भाजी खातो आहे. नाहीतर जे आयला भाजीसाठी पण आम्हाला, मला वाटते शेतात जायला लागलं असतं, शेतामध्ये जाऊन भाजी तोडायला लागली असती. दिवस व्हायचे ते बाबा. हा आणि नशीब, दूध मिळते आपल्याला, दही मिळतं, नाही तर काय याला काय उपाशी मिळलो असतो, उपासमार झाली असती आमची. हा आमची दैना बघून तिच्या यायला काय बोलायचं तुम्हाला, हे कोरोनाने अशी वाट लावली आहे ना यायला. हे कोरोना आहे ना, कोरोना कोण म्हणतं तिच्या यायला गरम पाणीच्या गुळण्या खाया, कोण म्हणतं यायला हळदीचं दूध प्या, कोण म्हणतं काय म्हणतं, कोण काय काय म्हणतात रे, काही लोक म्हणतात काढा प्या काढा प्या. यायला मी बोललो हे सगळं प्यायचं कसं काय, कुठून आणायचं कुठून तिच्या आयला, इथे महागाई वाढत चालली आहे. गरम पाणी ला, गरम पाणी नंतर गरम पाणी म्हटलं की त्याच्या आयला गॅस चालू करा, गॅस नसेल तर गिझर चालू करा. या आयला आणायचे कुठून एवढे पैसे, कोरोना म्हणतो काहीच करू नका, तुम्ही किती पण केलं तरी चालेल, मला काही फरक पडत नाही, मी येणार आहे तुमच्या अंगावर. हा जाऊ दे, कोणी ऐकत नाही, मी पण आपलं जाणलो, तुम्ही पण जा, पण एक लक्षात ठेवा, घराच्या बाहेर पडू नका. खरं सांगतो, घराच्या बाहेर पडू नका, स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या, पोराबाळांची काळजी घ्या. यायला या करोना फरोनाचा आपल्याला काय भरोसा नाही, तो जाईल तेव्हा जाईल, पण तुम्ही या जगातून जाण्यापेक्षा घरातच थांबा. काय